नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आपली माती हे यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की ऊसाची मोठी बांधणी करताना कोणते कोणते खत टाकावे व माती कशी लावावी याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा व त्याआधी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। लावण्याचा कालावधी म्हणजे जेव्हा ऊस 3 ते 4 कांडींवर ऊस येतो तेव्हा ऊसाला माती लावावी लागते। पण आमच्या भागात पाण्याची कमतरता असल्यामुळे आम्ही कांडीला ऊस यायच्या आधीच ऊसाला माती लावून घेतो। ऊसाला माती लावण्याआधी आम्ही 5 खतांचा डोस घेतलेला आहे। त्या यामध्ये युरिया 1, पोटॅश 2, 10-26-26-1, 18-46-1, 15-15-1। तर तुम्ही आता म्हणाल पोटॅश 2 का? तर पोटॅशचा उपयोग ऊसाची जाडी व ऊसावर कांडीचे प्रमाण वाढतं, ऊसामध्ये वजनही वाढतं, त्यामुळे पोटॅश 2 ठिके घेतलेले आहे। आता हे 5 खतं एकत्र करून ऊसाच्या वरांब्यावर टाकायचे आहेत व ट्रॅक्टरने माती लावून घ्यायची आहे। ट्रॅक्टरने माती लावल्यानंतर 1 ते 2 दिवसांनी ऊसाला पाणी सोडायचे। जर आपण लवकरात लवकर पाणी जर सोडले नाही तर ऊस धगाटण्याचा प्रमाण जास्त होतं, त्यामुळे लवकरात लवकर पाणी सोडणे गरजेचे। हे 5 खतं सोडल्यानंतर तुम्हाला मायक्रोला या खताची एक फवारणी करून घ्यायची आहे। त्यामुळे मायक्रोलामुळे काय होते तर मायक्रोलामुळे ऊसाला काळोखापणा येतो व पानांची वाढ होते व तसेच पेरांचीही जाडी वाढते। व त्यानंतर एक पाणी देऊन पुन्हा 19-19-19 ह्या खताचीसुद्धा फवारणी करायची आहे। 19-19 खत हे 200 लिटर बॅलरमध्ये मिसळून त्याची फवारणी करायची आहे। याचा रिझल्ट तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये दिसून येईल। अशा प्रकारे ऊसाला माती लावण्याच्या आधी 5 डोस द्यायचे आहेत व तसेच माती लावल्यानंतर या 2 फवारण्या केल्या तर तुमच्या ऊसाची वाढ लवकरात लवकर होते व तुमचा ऊस जास्त कांड्यांवरती जाऊन ऊसामध्ये वजनही वाढते व तुम्हाला कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न होतं। त्यामुळे ह्या खतांचा वापर करा व कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली। धन्यवाद।